वेगळ्या पद्धतीने मांडायची गरज नाहीये। ज्या स्त्रियांनी संत मेळामध्ये एक कणखर भूमिका घेऊन विठ्ठल विठ्ठल करत आपला उद्घोष केला, वेणाबाईंनी सुद्धा जय जय रघुवीर समर्थ म्हणत समर्थांच्या खांद्याला खांदा देऊन समर्थ चळवळीचं काम वाढवलं, अशा वेणाबाई अजून आमच्या समाजात अनेक आहेत, अशा अवंतिकाबाई अनेक आहेत, अशा अनेक स्त्रिया ज्यांनी संत साहित्यासाठी आयुष्य वेचलं अशा अज्ञानात आहेत, त्यांच्या अभंगांना, त्यांच्या साहित्याला, त्यांच्या साहित्यकृतीला उजेडामध्ये आणणं आणि समाजासमोर मांडणं आणि त्यातली सामाजिकता किती महत्त्वाची आहे, जीवन जगायला ते किती पूरक ठरतात याचा आपण विचार केला पाहिजे। जाता जाता मला एक सांगावं वाटतं, संत विष्णुदासांनी एका अष्टकामध्ये म्हटलंय, संत देवीला म्हणतात एकच अष्टक आहे की त्यामध्ये किती मोठा फार मोठा पुरुषार्थ दडलेला आहे, ते सहज सहज बोलून जातात की आमच्या जीवनाची गुरुकिल्ली काय आहे, लक्ष कोटी चंड किरण सुप्रचंड विलपती, लक्ष कोटी सुप्रचंड सुप्रचंड विलपती, असं म्हणत म्हणत शेवटी एक म्हणतात धर्मार्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका। चारही पुरुषार्थ, चारही पुरुषार्थ ही देवीच्या उपासनेमध्ये आहेत, एवढी देवीची उपासना नवरात्रामध्ये आपण करतो, परंतु आज महाराष्ट्राचं चित्र जर पाहिलं तर भविष्यामध्ये आमच्या पोरांचं कसं होईल ही चिंता आम्हाला भेडसावत चाललेली आहे। तेव्हा संत साहित्याचा विचार आणि त्यातून दिसून येणारी स्त्री दर्शनं ही एक प्रेरणा आहे, ही एक शक्ती शक्तीची आराधना आहे आणि शक्तीच्या आराधनेचं महात्म्य आणि महत्त्व आम्ही कायम ठेवलं पाहिजे, तीच आमच्या जीवनाची फार मोठी गुरुकिल्ली असणार आहे। तर या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, मी वेळेच्या आत माझा विषय या ठिकाणी प्रतिपादित करतो, त्यानंतर अनेकांचं या ठिकाणी आपल्याला ऐकायचंय, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सज्जन हो, संत जे आहेत त्यांनी एक दृष्टी स्त्रीकडे पाहण्याची दिली आहे की जी कुलकर्णी सरांच्या व्याख्यानातून व्यक्त झाली आहे, मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्ठवत आत्मवत सर्वभूतेषु यः पश्यति स पश्यति। संस्कृत श्लोक असला तरी अडचण करायचं काही कारण नाही आहे, त्याचा अर्थ असा की परदारा म्हणजे दुसरी जी दुसऱ्याची जी स्त्री असेल तिच्या संदर्भात पाहत असताना आपली दृष्टी आईसारखी असली पाहिजे। मला सांगा, ज्याची दृष्टी आईसारखी असेल त्याच्या अंतःकरणामध्ये विचार अन्य येऊ तरी शकतो का, आणि येत असेल तर तो माणूस म्हणून तरी आहे का, अरे जनावराला सुद्धा असं वाटत नाही कधी। आणि परद्रव्येषु लोष्ठवत, दुसऱ्याची जी संपत्ती आहे त्या संपत्तीच्या बाबतीमध्ये ढेकळासारखं त्यांना समजलं पाहिजे, मग असा मनुष्य लाच घेईल का, भ्रष्टाचार करील का, मोठमोठे घोटाळे करील का, नाही। आणि माणुसकी माणुसकी जी म्हणतात ती माणुसकी वेगळी काय असते, तर आत्मवत सर्वभूतेषु, की मला जर तुम्ही टाचणी टोचली तर मी काही वा वा किती छान वाटतंय नाही, मला गुलाबाची फुलं पडल्यासारखी वाटतात असं मी काही म्हणणार नाही, मी ओरडणारच, मग मी जर टाचणी टोचलं तर ओरडू शकतो तर दुसराही ओरडू शकतो असं भान ठेवलं तर तुमची दुःख माझी नको का व्हायला आणि तुमची सुख मला नको का वाटायला, असं होणं याला माणुसकी म्हणतात, यालाच इन्सानियत मला म्हणतात, यालाच ह्युमॅनिटेरियन ॲटिट्यूड म्हणतात काहीतरी इंग्रजीमध्ये, असं काहीतरी बोललं म्हणजे बरं वाटतं म्हणे। तेव्हा हा दृष्टिकोन संतांनी दिला। अजून एक गोष्ट सांगतो आणि पुढच्या व्यक्त्यांचा परिचय करून देतो। आज स्त्री ही पुरुषाच्या योग्यतेची आहे, समान आहे असं म्हटलं जातं, अगदी बरोबर आहे, आणि याला भारतीय परंपरा विरोधी जासे जाते असं वैचारिक प्रदूषण काही साहित्यिक पसरवत आहेत। मी तुम्हाला ते वचन दाखवतो, आता इथे न्यायाधीश महाराजच आहेत, त्यांनी मी सांगितलेलं वचन तपासून पाहावं। देवर्षी म्हणू, राजर्षी म्हणू, त्यांनी आपल्या स्मृतीमध्ये म्हटलंय की पुत्रेण सहिता समा दुहिता, दुहिता म्हणजे कन्या, पुत्र म्हणजे मुलगा आणि सम म्हणजे सारखी, मुलगी ही मुलाच्या योग्यतेची असते असं वचन कुणाचं आहे, आचार्य मनूंचं आहे। तेव्हा ते मनू जे आहेत ते स्त्रीविरोधी आहेत हा अपप्रचार आहे, वैचारिक प्रदूषण आहे। माझी खुलं आव्हान आहे त्यांना की मी, कारण मी पण संशोधन विद्यार्थ्यांच्याकडनं करून घेतलं, रचनात्मक संशोधन जर झालं तर विद्यापीठाचं नाव उज्ज्वल होतं। आदरणीय आत्ता जे वक्ते येणार आहेत
त्यांचा मी परिचय थोडासा करून देतो. मुळात ते म्हणाले मला परिचयाची काय आवश्यकता नाही. पण कसं असतं, नवीन माणसं असतात, बिचाऱ्यांना माहिती नसतं, आणि आम्ही मराठवाड्यातली साधी सरळ माणसं. श्रीयुत चकोर श्रीकृष्ण बावीसकर हे मूळ राहणारे साकळी तालुका यावल जिल्हा जळगावचे आहेत, म्हणजे त्या भागातून आलेले आहेत. आज त्या जळगावहून ते आले आम्हाला बरं वाटतं. ते BA LLB झालेले आहेत आणि LLM ही सर्वोच्च पदवी, ज्याला पदव्युत्तर पदवी म्हटली जाते, ती त्यांनी पार केली आहे. हे झालं विधी क्षेत्रातलं त्यांचं ज्ञान. आळंदीला वारकरी संस्थेमध्ये 2 वर्ष त्यांनी अभ्यास केला. काय आपली परंपरा सुद्धा सूक्ष्मातून अभ्यासावी लागते. अरे वरवरचं ज्ञान तर कुणालाही मिळतं हो, कुणालाही मिळतं. वरवरनं आक्षेप तर कुणालाही घेतात, मुळात जाऊन आक्षेप घ्या आणि मग हिंमत असेल तर उत्तरं द्या. आदरणीय बावीसकर सरांची 5वी पिढी जी आहे ती आपल्या वारकरी संप्रदायाचा अभ्यास करते. त्याबद्दल मला वाटतं टाळ्या नको का द्यायला, आपण टाळ्या अवश्य द्या. कारण असा एक चांगल्या संप्रदायात नको का, त्यालाच तर सत्कृत्याबद्दल सत्कार म्हणतात. यांची 3री पिढी न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये, यांचे वडीलसुद्धा न्यायदान करत होते. न्यायदान करणारा मनुष्य हा निष्ठुर वगैरे काही नसतो, तो तटस्थ असतो. वादी आणि प्रतिवादीच्या संदर्भात तटस्थपणे आणि योग्य तो निर्णय घेऊ शकतो. बाराभाईचं कारस्थान असेल तर ते सांगण्याला कमी होत नाही. रामशास्त्री प्रभुणेंचं धोरण ते पुढे नेतात असं मला वाटतं. ते सध्या मुंबईला राहतात. मुंबईचा एक माणूस आज इथे नांदेडसारख्या ठिकाणी येतो, आम्हा सगळ्यांना किती भाग्याची गोष्ट आहे. आणि अजून एक महत्त्वाचं काम सांगतो आणि त्यांना विनंती करतो. एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज या सगळ्या संतांच्या वाङ्मयामध्ये जे जे शब्द आलेले आहेत त्या शब्दांचं आद्याक्षरवाईज म्हणजे अल्फाबेटिकल अभ्यास जो आहे तो त्यांनी केलेला आहे. हा फार अवघड काम आहे, पण रिकामा वेळ जो असतो तो आवड म्हणून या क्षेत्रामध्ये ते घालवतात. याच्यापेक्षा अजून चांगलं काय हवं मला सांगा. आणि असा मनुष्य आपल्याला आज स्त्रियांना न्याय देण्यासाठी आलेला आहे, तेव्हा त्यांनी त्यांचे विचार अवश्य मांडावेत. आणि संतांची परंपरा ही कधीही स्त्रीविरोधी नव्हती. आणि संत वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते असं सांगणारी आहे. तेव्हा वेदामध्ये सुद्धा स्त्रीविरोध कुठेच नाही आहे. मला दाखवून द्या वचन तुम्ही. याच्यामध्ये नंतर बोलीनच मी. आता मी बावीसकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार जे आहेत ते सांगावे, आपण लक्षपूर्वक ऐकावं. धन्यवाद. धन्यवाद सर. राम कृष्ण हरी. पंढरी निवासी परम परमात्मा श्री विठ्ठल पांडुरंग भगवान आणि सकल वारकरी संत मांदियाळी यांच्या चरणांची साष्टांग प्रणिपात. त्याचबरोबर सर्व सुज्ञ प्राज्ञ आणि भवादृश्य श्रोते जे समोर उपस्थित आहेत त्यांच्याही चरणांची शिरसाष्टांग प्रणिपात. त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले श्रीमान बद्रीनाथजी महाराज आणखी इतर सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ वक्ते यांनासुद्धा माझा प्रणिपात. वारकरी साहित्य परिषदेचे अध्वर्यो श्रीमान विठ्ठल पाटील, पहिल्या संत वारकरी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीमान सदानंदजी महाराज मोरे, त्यानंतरचे श्रीमान टिळक महाराज, नंतरचे श्रीमान गुट्टे पाटील साहेब आणि श्रीमान मोहिते साहेब, या सर्वांना देखील माझा प्रणिपात. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना अभिवादन करतो आणि माझ्या बोलण्याला सुरुवात करतो. हा विषय जो मला सुचवण्यात आला तो अगदी नेमका काही दिवसांपूर्वी सुचवण्यात आला आणि असलेलं कार्यबाहुल्य, आवाज येतोय खूप जास्त त्यांचा. या व्याख्यानाकरता या परिसंवादाकरता सुचवण्यात आलेला विषय हा नेमकाच काही दिवसांपूर्वी मला सुचवण्यात आला आणि आत्ताचं असलेलं माझं कार्यबाहुल्य ध्यानात घेता त्या विषयाच्या अनुषंगाने काही तयारी करणं, काही
विचार मांडण्यासाठी म्हणून काही पूर्वतयारी करणं हे वेळेच्या अभावी मला शक्य झालं नाही. काल मुंबईहून रेल्वेत बसल्यानंतर जो काही वेळ मिळाला मला एक दोन तास तीन तासांचा तेवढ्या वेळामध्ये फक्त आणि कार्यालयातूनच निघताना घेतलेल्या कागदांवर जी काही थोडीशी टिपणं मी काढलेली आहेत ती अल्पस्वल्प टिपणं मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्वप्रथम या विषयाच्या शीर्षकाबाबत संत साहित्यातील स्त्री दर्शन असा हा जो विषय या परिसंवादामध्ये आणि प्रयुक्त करण्यात आलेला आहे मला वाटतं स्त्री दर्शन या शब्दासोबत म्हणजे मी माझ्या पुरता फक्त त्याला थोडीशी मुरड अशी घालून घेतो की स्त्रीत्व दर्शन हा शब्द जर आपण त्यासाठी योजला तर ते मला वाटतं अधिक संयुक्तिक होईल. काही असो कदाचित आयोजकांनी कुठल्या एका वेगळ्या अंगाने वेगळ्या विचाराने हा शब्द प्रयुक्त केला असावा. संत साहित्यातील स्त्री दर्शन असा हा भली प्रचंड व्याप्ती असलेला विषय आहे. मुळात संपूर्ण संत साहित्य हेच माझ्या दृष्टीने स्त्री साहित्य आहे. याचं कारणच मुळात हे की संतांची जी मनोभूमिका आहे संतांचा जो परमार्थाचा मार्ग आहे हा स्त्रीत्वाचा निदर्शक मार्ग आहे. पुरुष भगवान परमात्म्याकडे जातो आकृष्ट होतो तो त्याला प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने जातो तो ज्या मार्गाने जातो पुरुषाचा मार्ग एक वेगळा मार्ग आहे परमार्थाचा आणि स्त्रीचा मार्ग एक वेगळा मार्ग आहे परमार्थ करण्याचा. पुरुष परमात्म्याला सुद्धा जणू काही जिंकून घेण्याच्यासाठी म्हणून तो ध्यानाच्या मार्गाने जाईल ज्ञानाच्या मार्गाने जाईल योगाच्या मार्गाने जाईल आणखी कुठल्या ज्यानं त्याच्या स्वतःच्या अहंकाराचं पुष्टीकरण आणि तुष्टीकरण होईल अशा मार्गानं जणू काही परमात्म्यावर आक्रमण करण्याच्यासाठी